नमस्कार, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासरूममध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडबे आज तुम्हाला इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञानमधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. आज आपण विज्ञान तंत्रज्ञान इयत्ता 9वीमध्ये वनस्पतींचे वर्गीकरण हा पाठ पाहणार आहोत. डी एस विटाकर, रॉबर्ट हर्डिंग विटाकर यांनी सजीवांचे वर्गीकरण केले होते. 1920 ते 1980 दरम्यान हे जे शास्त्रज्ञ अमेरिकन परिस्थितिकी जे होते, इकॉलॉजिस्ट, त्यांनी 1969 सजीवांची 5 गटात विभागणी केली होती. त्यामुळे त्या पद्धतीला पंचसृष्टी पद्धत असेही म्हणत होते. आणि ते 5 गट आहेत: मोनेरा, प्रोटेस्टा, ॲनिमालिया, फंगा अँड प्लॅन्टे. प्लॅन्टे मीन्स वनस्पती. मोनेरा, प्रोटेस्टा आदिजीव, ॲनिमालिया म्हणजे प्राणी, फंगस म्हणजे फंगाय म्हणजे कवक, अँड प्लॅन्टे म्हणजे वनस्पती. विस्तृत वर्गीकरण पाहूया आपण. सजीवांचे 2 गट प्रथम पाडले गेले: आधिकेंद्रकी व दृश्यकेंद्रकी. प्रोकॅरियोटिक व दृश्यकेंद्रकी म्हणजे युकॅरियोटिक. आधिकेंद्रकी म्हणजे काय? की ज्यांच्यामध्ये आवरण असलेले, ज्यांच्या पेशीमध्ये आवरण असलेली अंगके नाहीत, ज्या उदाहरणार्थ जीवाणू, विषाणू यांच्यामध्ये DNA असतो परंतु त्याला आवरण नसतं, तो असाच पेशीच्या आतमध्ये असतो, म्हणून त्यांना आधिकेंद्रकी म्हणतात. व युकॅरियोटिक दृश्यकेंद्रकी म्हणजे आवरण असलेली अंगके. जसं आपल्या वनस्पती पेशी, प्राणी पेशीमध्ये बघा, तंतुकणिका किंवा हरित लवक यांना आवरण असतं, त्यामुळे त्यांना दृश्यकेंद्रकी म्हणतात. आता ह्या आधिकेंद्रकीमधला जो प्रकार आहे ती सृष्टी मोनेरा, रॉबर्ट विटाकर यांच्या मते. त्यामध्ये एकपेशीयच आहेत ते, कारण ऑलरेडी ते आधिकेंद्रकी आहेत. आणि दृश्यकेंद्रकीमध्ये जे एकपेशीय आहेत ते म्हणजे प्रोटेस्टा, ज्यांना आपण अमीबा, पॅरामेशियम वगैरे ह्या गटामध्ये येतात. सृष्टी मोनेरामध्ये जीवाणू, विषाणू आणि प्रोटेस्टामध्ये अमीबा, पॅरामेशियम ही सृष्टी नंबर 2 आहे. आणि सृष्टी नंबर 3 म्हणजे बहुपेशीय. दृश्यकेंद्रकी 2 भाग जे आहेत, एकपेशीय आणि बहुपेशीय, त्यामध्ये सृष्टी नंबर 3 ह्या गटामध्ये येणार, बहुपेशीयमध्ये. बहुपेशीयाचे 2 भाग पडले पुन्हा: पेशीभित्तिका असणारे, पेशीभित्तिका नसणारे. पेशीभित्तिका असणारे म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, वनस्पती पेशींना पेशीभित्तिका असते, आणि पेशीभित्तिका नसणारे म्हणजे प्राणी पेशी. त्यामुळे तो प्राणी वर्ग झाला. आणि वनस्पती पेशी ज्या पेशीभित्तिका असणारे जे आहेत ते स्वयंपोषी आणि परपोषी. परपोषी म्हणजे कवक वर्ग, फंगास, कवक वगैरे जे स्वतः अन्न तयार करत नाहीत. आणि स्वयंपोषी ज्या वनस्पती आहेत, हिरव्या वनस्पती, हा एक महत्त्वाचा गट आपण आज शिकणार आहोत. तर आपण ह्या गटाला, ह्या गटाचा आपण अभ्यास करणार आहोत. किंगम प्लॅन्टे. प्लॅन्टे म्हणजेच वनस्पतीचा वर्ग, वनस्पतीसृष्टी. आपल्या पूर्ण परिसराला हिरवेगार करणारी ही वनस्पतीसृष्टी. यात काय रहस्य दडली आहेत, काय विविधता आहे, ते आपण पुढे पाहणार आहोत. बघा, वनस्पतीसृष्टी, किंगडम प्लॅन्टे. प्लॅन्टे म्हणजेच वनस्पती. पेशीभित्तिका असलेल्या दृश्यकेंद्रकी अशा पेशी असणाऱ्या स्वयंपोषी गटाला वनस्पती म्हणतात. सर्व वनस्पतीमध्ये हरितलवके असतात, त्यांच्या सहाय्याने ते अन्न तयार करतात, आणि त्यांच्या अन्न तयार करण्याच्या क्रियेला प्रकाशसंश्लेषण म्हणतात, आणि त्यामुळे त्या स्वयंपोषी असतात. आणि सर्व इतर प्राणी मात्र, आपणही त्यामध्ये आहोत, ह्या वनस्पतीवर अन्नासाठी अवलंबून असतात. त्यामुळे सर्वांसाठी ह्या वनस्पती हे अन्नाचं प्रमुख स्रोत आहेत. आता अशा ह्या वनस्पती गटाचा, किंगडम प्लॅन्टेचं, आपल्याला वर्गीकरण पाहायचं आहे. मग वर्गीकरण करताना काहीतरी निकष पाहिजे ना, कशाच्या आधारे तुम्ही वर्गीकरण करणार. तुम्हाला आठवत असेल आपण लहान इयत्तामध्ये, इयत्ता 6वीमध्ये वर्गीकरण शिकलो होतो. वृक्ष, झुडूप, रोपटे, सपुष्प, अपुष्प. वृक्ष, झुडूप, रोपटे हे वर्गीकरण कशाच्या आधारे केलं? तर त्या खोडाचा आकार किती आहे, लहान आहे, मोठा आहे, लवचिक आहे, फुलं येतात की नाहीत, फुलं येतात सपुष्प, फुलं येत नाहीत अपुष्प, अशा प्रकारे वर्गीकरण करण्यासाठी काहीतरी आधार लागतो. हे वेगवेगळ्या निकष जे आहेत वनस्पतींना
वर्गीकरणासाठी आवश्यक ते पाहूया आपण. त्यांना अवयव आहेत की नाही, फुलं पानं वगैरे, हे एक निकष विचारात घेतला जातो. अन्न पाणी वहनासाठी त्यांच्याकडे स्वतंत्र संवहनी म्हणजे स्वतंत्र ऊती संस्था आहे की नाही हा घटक विचारात घेतला जातो. त्यांची बिया धारण करण्याची क्षमता आहे की नाही, बियावर फळाचं आवरण आहे का म्हणजे फळामध्ये बिया झाकलेल्या आहेत की उघड्या आहेत, हे एक निकष आहे. बियामध्ये बीजपत्र किती आहेत त्यावरून त्यांचे गट पाडले जातात. बीजपत्र म्हणजे बी म्हणजे आतमध्ये दल, जे आपण एकदल आणि द्विदल म्हणतो ते बीजपत्र म्हणजेच दल, त्यावरून त्यांचं वर्गीकरण केलं जातं. हे वेगवेगळे वर्गीकरणाचे आधार आहेत. आता उच्चस्तर वनस्पतीमध्ये, उच्चस्तर वनस्पती म्हणजे आपल्या ज्या विकसित वनस्पती आहेत, म्हणजे फुलं फळं बिया येतात की नाही यावरून त्यांचे दोन गट पडतात, बीजपत्री आणि अबीजपत्री वनस्पती. मग काय आता बीजपत्री आणि अबीजपत्री, म्हणजे त्यामध्ये बीज आहे की नाही त्यावरून त्यांचे दोन गट पडतात, आणि त्यांची बीज जे आहे ते फळांच्या आवरणात आहे की नाही यावरून त्यांचे दोन गट पडतात, आवृत्त बीजी आणि अनावृत्त बीजी. आणि त्या बीजामध्ये बीजपत्र किती आहे, आधी बीजपत्र आहे की नाही यावरून दोन गण, बीज फळाच्या आत आहे की नाही त्यावरून दोन गण, आणि बीजपत्राच्या संख्या किती आहेत बीजामध्ये त्यावरून दोन गण, एक बीजपत्री व द्विबीजपत्री. तर पाहूया आपण आता या सृष्टी वनस्पतीमधला, तो मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे बीजपत्री आणि अबीजपत्री, हा उपसृष्टी पहिली अबीजपत्री म्हणजे काय ते आपण पाहणार. अबीजपत्री वनस्पती क्रिप्टोगॅम्स, क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय, बघा एखादा डबकं असतं आपण पाहतो ना गावालासुद्धा डबके, आत्ता इथेसुद्धा आपण कुठे पावसाळ्यामध्ये तुम्हाला हिरवंगार असं शेवाळ दिसेल, पाहता तुम्ही शेवाळावरून आपला पाय घसरतो, ते शेवाळ ह्या गटामध्ये मोडतं. अबीजपत्री वनस्पती ह्या गटातील पहिला गट जो आहे याच्यातील हे सर्व शेवाळ जे आहे ती ह्या गटामध्ये मोडतं. शिवाय आपण आपल्या पदार्थांवर जी बुरशी येते ती या गटामध्ये मोडते अबीजपत्रीमध्ये. नेचे ही वनस्पती तुम्हाला माहिती असेल ती या गटामध्ये मोडते. म्हणजे ह्या गटामध्ये तीन प्रकार आहेत, तीन विभाग. मतलब पहिला विभाग आहे थॅलोफायटा. थॅलोफायटा तर तुम्ही चित्र पाहिलं असेल. थॅलोफायटा म्हणजे काय, मूळ खोड पान असे विशिष्ट अवयव नाहीत परंतु हरितद्रव्य असल्यामुळे हिरव्या. शेवाळ तुम्ही पाहिलं हिरवं असतं आणि स्वतः हिरवं असलं मी स्वतः अन्न तयार करतं आहे बरोबर. हे बघा शेवाळाचं चित्र आहे. हे मूळखोड पान नसूनसुद्धा स्वयंपोषी असणाऱ्या अशा या गटाला शेवाळ अल्गे म्हणतात आणि त्याचं मुख्य नाव काय, थॅलोफायटा. आता शेवाळ पण एकच प्रकारचं नाही, वेगवेगळ्या प्रकारचे शेवाळ असतात. तुम्ही आता पाहिलं चित्रामध्ये एकपेशीय, बहुपेशीय, अतिसूक्ष्म, वेगवेगळ्या आकाराची शेवाळं असतात. आपण त्याला स्पायरोगायरा म्हणतो. ही काही गोड्या पाण्यात आढळतात तर काही खाऱ्या पाण्यात आढळतात. आता ह्यांचं शरीरसुद्धा शेवाळाचं मऊ असतं, तंतुमय असतं. आणि दुसरा गट पण आहे त्यामध्ये थॅलोफायटामध्ये, हा गट जो आहे तो हिरवा नाही, स्वतः अन्न तयार करत नाही, परपोषी असा हा गट, तो म्हणजे कवक. दिस इज वन ऑफ द पार्ट ऑफ थॅलोफायटा, डिव्हिजन ऑफ थॅलोफायटा. हरितद्रव्य नसलेल्या विविध प्रकारची जी किण्व पेशी आपण म्हणतो, इष्ट पेशी इंग्रजीमध्ये इष्ट आणि बुरशी यांचा यामध्ये समावेश होतो. फंगस म्हणतो आपण त्याला, फंगाय अनेक वचन आहे, फंगाय अलगे आणि फंगाय अलगे म्हणजे, अलगे म्हणजे स्पायरोगायरा. या चित्रामध्ये बघा अलगे म्हणजे स्पायरोगायरा जो मागचा गट आपण पाहिला, आणि दुसरा गट त्यातला फंगस हा ह्या थॅलोफायटामध्ये त्याचा समावेश होतो. हे बघा मग फंगस कोणतं, आपल्या घरामध्ये पावावर जे बुरशी वाढते ती बुरशी म्हणजे फंगस थॅलोफायटा गटामध्ये मोडते. पावाचा जो तुकडा जो असतो त्यावर तुम्हाला वरवर वाढलेले असे तंतू दिसतील, हे वरवर वाढलेले तंतू कापसासारखे तंतू म्हणजेच बुरशी. बीजाणूंच्या साह्याने प्रजनन होतं त्याचं. बघा तुम्हाला माहितीच असेल बीजाणूधानी जी आहे ती परिपक्व झाली की त्यात असलेले बीजाणू स्पोर्स बीजाणूधानी फोडून बाहेर पडतात आणि सगळीकडे पसरून त्यांची वाढ होते आणि नवीन फंगस तयार होते. म्हणजे बीजाणूंच्या साह्याने यांचं प्रजनन होतं आहे थॅलोफायटा गटामध्ये. हा झाला पहिला गट. आता पाहूया आपण दुसरा गट अबीजपत्र वनस्पतीमध्ये, तो म्हणजे ब्रायोफायटा. ब्रायोफायटा वनस्पती कोणत्या,
ह्या गटातील वनस्पतींना उभयचर म्हणतात, कारण का ह्या ओलसर मातीतही वाढतात पण प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज असते. मातीत वाढतात पण प्रजननासाठी त्या पाण्यामध्ये जातात. त्यामुळे ह्या वनस्पती निम्नस्तरीय आहेत, बहुपेशीय आहेत आणि स्वयंपोषीसुद्धा आहेत, कारण हिरव्या आहेत. बघा यांची उदाहरणं मॉस म्हणजे फिनारिया, रिक्सिया, हिरव्या आहेत वनस्पती आहे, स्वतः अन्न तयार करतात. हे आहे एन्थोसिरॉस ह्या गटातली, ही आहे मार्केन्शिया, ही सर्व ब्रायफायटा गटातल्या ह्या वनस्पती आहेत. मग आता ह्यांची वैशिष्ट्य काय आहेत ब्रायफायटा गटातील वनस्पतीचं, हे एक आपण उदाहरण पाहूया. मॉस म्हणजे फिनारिया हे वनस्पती आहे. यांना आपल्या वनस्पतींसारखे मूळ, खोड, पान वगैरे हे अवयव तुम्हाला स्पष्ट दिसणार नाहीत. रचना त्यांची बघा चपटी रिबणीसारखी आहे. बघा मगाशी तुम्ही पाहिलेत, चपटी राम लांब रिबणीप्रमाणे रचना आहे. त्यांना ही जी आहेत ती पानं तुम्हाला दिसत, पण हे पानांसारखे भाग आहेत. स्पष्ट तुम्हाला पान असं दिसणार नाही, पण पानासारखे भाग आहेत. खाली जे दिसतात तुम्हाला ते मुळासारखे बारीक बारीक तुम्हाला दिसत असतील अवयव, त्यांना मुलाव असे म्हणतात. आणि ह्या वरती जो आहे संपुटिका, म्हणजे जसं बुरशीमध्ये जो बीजाणूधाणी असते की नाही, त्याप्रमाणेच ही संपुटिका म्हणजे एक प्रकारची बीजाणूधाणी आहे. त्याचा हा दांडा आहे वृंत, आणि ही जी संपुटिका आहे तिच्यामध्ये याचे बीजाणू असतात. आणि हे परिपक्व झालं की ते बीजाणू बाहेर पडून त्यांचं हवेमध्ये पसरून नवीन वनस्पती यांची निर्माण होते. म्हणजे यांचंही प्रजनन बीजाणूंच्या साह्यानेच होते. संपुटिका म्हणजे एक प्रकारची बीजाणूधाणीच आहे. मात्र यांच्यामध्ये अन्न पाण्यासाठी जसं आपल्या जलवाहिनी रसवाहिनी म्हणतो, त्या वेगळ्या वाहिनी अन्न पाणी यांचं वहन करण्यासाठी नसतात. हे फार महत्त्वाचा घटक आहे. आणि तिसरा घटक आता पाहणार आहोत आपण, तिसरा विभाग, तो म्हणजे टेरिडोफायटा. टेरिडोफायटा ह्या गटातली वनस्पती, ही वनस्पती आपण बागेमध्ये शोभेचं झाड म्हणून पाहिलेली असेल. अशा प्रकारची पानं असतात आणि त्या पानांना तुम्हाला बघा रूट, स्टेम्स, लीव्स दिसत आहे, मुळं आहेत, खोड दिसत आहे, पानं दिसत आहेत, बरोबर ना. ही वनस्पतीला म्हणतात फर्न. फर्न म्हणजेच टेरिडोफायटा. नवीन पानं येतात ह्यावर बारीक बारीक तुम्हाला चॉकलेटी रंगाचे तुम्हाला ठिपके दिसत असतील पानांच्या मागच्या बाजूला. ही वनस्पती आहे नेचे, आणि ही टेरिडोफायटा ह्या गटामध्ये मोडणारी वनस्पती आहे. ह्या वनस्पतींचे हे जे तुम्हाला जे दिसत आहेत की नाही, हे त्यांचे आहेत. त्यांची जी बारीक बारीक पानं आहेत ती पर्णिका. तुम्हाला माहिती आहे एका खोडावर, एका फांदीवर जेव्हा अनेक पानं असतात, पर्णिका म्हणतो आपण त्यांना, संयुक्त पानं. आणि हे जे बीजाणूधाणी आहेत ह्या, यांच्या पानांवर चिकटलेल्या खालील बाजूला असतात. आणि या बीजाणूधाणीमध्ये तुम्ही खालच्या चित्रातही पहा, अनेक बीजाणू असतात. आणि हे बीजाणूधाणी परिपक्व झाली की हे बीजाणू यातून फुटून बाहेर पडतात आणि नवीन नेच्याचं झाड किंवा रोप तयार होतं. म्हणजे हे ह्या गटामध्ये मोडणारी एक महत्त्वाची वनस्पती आहे की जी तुम्ही पाहिलेली असेल. अजूनही आपण ह्या गटातल्या काही वनस्पती पाहूया. सिलॅजिनेला ही एक वनस्पती आहे. दुसरी लायकोपोडियम ही वनस्पती आहे. बघा हिरव्यागार वनस्पती आहेत, ह्या स्वतः अन्न तयार करतात. आणि ह्यांच्यामध्ये सर्वांमध्ये अलैंगिक प्रजनन बीजाणूंच्या साह्याने होतं. अन्न पाण्याच्या वहनासाठी यांना वेगळ्या उती असतात. तशाप्रकारे ह्यामध्ये आपण काय पाहिलं, तीन गट पाहिले आपण. क्रिप्टोगॅम्समध्ये उपसृष्टी क्रिप्टो अबीजपित्री पत्रीमध्ये हॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा ह्या तिघांमध्ये वनस्पतीचे आकार वेगवेगळे होते, वेगळ्या प्रकारचे. एक साम्य आपण पाहिलं त्यामध्ये, ते म्हणजे प्रजनन बीजाणूद्वारे होते. आणि त्यांची ही जी अंग आहे प्रजनन, ती लपलेली आहेत, म्हणून तर त्यांना अबीजपत्रे म्हणतात. लपलेली प्रजनन अंगे असणाऱ्या वनस्पती म्हणून क्रिप्टोगॅम्स. पुढचा गट आपण उपसृष्टी पाहूया आता, बीजपत्री फॅनोरोगॅम्स. फॅनोरोगॅम्स म्हणजे काय, क्रिप्टोगॅम्सच्या उलट. फॅनोरोगॅम्स या वनस्पतीमध्ये प्रजननासाठी वेगळी उती असते. मग अशी कसं, बीजाणूद्वारेच प्रजनन. बिया असतात फळामध्ये, आणि फळामध्ये बिया असं म्हणूनच तर ह्यांना बीजपत्री म्हटलं आहे. त्यांच्यामध्ये बिया नव्हत्या, बीजाणूद्वारे प्रजनन तर ह्यांना बीजपत्री म्हणतात. अशा प्रकारे आपण बघा, बी लावतो आणि बी जमिनीमध्ये लावतो, बीपासून रोप येतं, आणि म्हणून ह्यांना बीजपत्री म्हणतात.
आणि ज्या बिया ज्या तयार होतात त्यांच्यामध्ये भ्रूण आणि अन्नसाठा असतो. भ्रूण म्हणजे अंकुर आणि कोंब असतो ना, आणि दले म्हणजे दलामध्ये अन्नसाठा असतो. आणि त्या भ्रूणाच्या वाढीसाठी काही काळ हा भ्रूणपोष म्हणजे ही दलं आहेत जी हिरवी ती अन्न पुरवत असतात रोप तयार होईपर्यंत, आणि मग ही दलं सुकून गळून पडतात. तर यामध्ये आपण आता गट पाहणार आहोत. फॅनोरोगॅम्समध्ये पुन्हा दोन गट आहेत, म्हणजे यांच्यामध्ये प्रजननासाठी विशिष्ट बिया निर्माण होतात म्हणून यांना बीजपत्री असे म्हणतात. मग ह्यामध्ये आता दोन गट कोणते? अँजिओस्पर्म अँड जिम्नोस्पर्म. जिम्नोस्पर्म म्हणजे अनावृत्त बीजी आणि अँजिओस्पर्म म्हणजे आवृत्त बीजी. अनावृत्त बीजी म्हणजे काय? बियामध्ये बिया आहेत पण बिया फळामध्ये झाकलेल्या आहेत की नाही यावरून वर्गीकरण करायचं आहे. अनावृत्त बीजीमध्ये बिया फळामध्ये झाकलेल्या नसतात. आणि आवृत्त बीजी म्हणजे आपण ज्या नेहमी जे खातो फळं वगैरे ती आवृत्त बीजीमध्ये आहेत, तर बिया फळाच्या आतमध्ये असतात. आणि त्यामध्ये दोन प्रकार आहेत, मोनोकॉटलिडॉन आणि डायकॉटलिडॉन, म्हणजे एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री. तर पाहूया आपण आता या जिम्नोस्पर्म म्हणजे यामध्ये दोन जे प्रकार आहेत, पहिला प्रकार पाहूया आपण अनावृत्त बीजे. अनावृत्त बीजे म्हणजे काय? जिम्नोस्पर्म, जिम्नो न झाकलेले आणि बीजी म्हणजे स्पर्म, म्हणजे बिया झाकलेल्या नसतात अशा वनस्पती ह्या गटामध्ये मोडतात. तुम्ही बघा ह्याचं झाड पाहिलं असेल तुम्ही, क्रिसमस ट्री पाहिलं असेल. क्रिसमस ट्री कसं असतं बघा, फुलां पानांचा झुपका असतो, हे त्याच्या उलट दिसते बघा, आहे ना. तर क्रिसमस ट्रीचं झाड किंवा हे जे झाड आहे त्याचं ह्याला नाव सायकस आहे. तर यांच्या बियांवर नैसर्गिक आच्छादन नसते फळाचं, कारण फळच येत नाहीत आणि म्हणून त्यांना अनावृत्त बीजी म्हणतात. सायकस उदाहरण आहे. या वनस्पती सदाहरित, हिरव्यागार, बहुवार्षिक आणि काष्ठमय. काष्ठमय म्हणजे खोड जाड असतं, काष्ट म्हणजे खोड यांचं. हे बघा, हे दुसरं उदाहरण आहे. आणि फांद्या नसल्यामुळे, खोडांवर फांद्या नाही आहेत, पानांचा जो झुपका तयार होतो, मुकुट तयार होतो बघा, फांद्या अशा खोडावर जशा आपल्या झाडांसारख्या आहेत तशा नसल्यामुळे पानांचा अशा प्रकारे मुकुट तयार होतो. ही एक वनस्पती आहे ह्या गटात मोडणारी. अनावृत्त बीजीमध्ये अजून काय वैशिष्ट्य त्यांचं? अनावृत्ती बीजीमध्ये दोन्ही नर आणि मादी फुले एकाच झाडावर वेगवेगळ्या बीजानं पत्रावर असतात. जसं आपल्या आवृत्त बीजे फुलामध्येच बघा, पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक असतो ना, स्त्रीलिंगी पुमंग आणि जायांग. इथे तसं नाही, इथे दोन्ही नर आणि मादी फुलं जी आहेत ती एका झाडावर पण वेगवेगळ्या ठिकाणी असतात. आता बघा ह्या फुलामध्ये तुम्हाला दाखवलं आहे, हे या ठिकाणी हे जे आहे ते पोलन ग्रेन म्हणजे पुलिंगी, आणि हे आहे ओविल म्हणजे स्त्रीलिंगी फूल. कळलं का? स्त्रीलिंगी आपण बी म्हणूया. आणि मग त्यांच्यापासून स्त्रीलिंगी बी आणि पुलिंगी बी यांच्यापासून फलन होऊन हे जे आहे तो झायगोट युग्मनस तयार होतो. आणि या युग्मनसाची वाढ होऊन पेशी विभाजन होऊन नंतर जे हे जे तयार झालेलं आहे फळ त्यापासून काय तयार होतं? जे बी जे आहे, फळ नाही सॉरी, बी जे आहे त्यापासून नवीन झाड तयार होतं, सीडलिंग्स तयार होतं. म्हणजे अनावृत्त बीमध्ये अशा प्रकारे प्रजनन होतं. नर व मादी फुले झाडाच्या एकाच झाडावर पण वेगवेगळ्या बीजाणूपत्रावर असतात. आता ही पाहूया त्यांची उदाहरणं. हे आहे क्रिसमस ट्री, पीसिया, नंतर थुजा, मोरपंखी आणि पायनस म्हणजे देवदार. बघा कसे बियांचे झुपके आहेत, बघा पानं आहेत पण बिया अशा ओपन आहेत. क्रिसमस ट्रीमध्ये सुद्धा हे बघा, ह्या चित्रात दाखवल्या बाजूला असं कोन असतो बियांचा पानांच्यामध्ये, ह्यासुद्धा या ठिकाणी या बिया ओपन आहेत बघा. ह्यासुद्धा यामध्ये बिया आहेत बघा. देवदार तुम्हाला माहिती आहे, चांगलं लाकूड लाकूड म्हणजे फर्निचरसाठी देवदाराचं लाकूड वापरतात, कारण कास्ट खोड त्याचं मजबूत टणक असतं त्यामुळे. आणि त्यानंतर आवृत्त बीजी, अँजिओस्पर्म्स, ज्या आपल्या नेहमीच्या आपल्या वनस्पती आपण ज्या पाहतो ज्यांच्यावर नैसर्गिक आच्छादन म्हणजे फळ असतं, फळाच्या आतमध्ये बिया असतात, ते सगळे आवृत्त बीजी, आंबा, फणस वगैरे जे आपण नेहमीच्या आपल्या वनस्पती, ॲपल वगैरे सर्व, हे सर्व या गटामध्ये येणार. कवर, एनजीओ म्हणजे कवर, आवरण असलेल्या बिया, स्पर्म, एनजीओस्पर्म. यामध्ये येणारे फुलं जी आहेत ती त्यांचं प्रजननाचं अवयव आहे, सर्वांनाच माहिती आहे तुम्हाला, कारण फुलामध्येच फलन होऊन पुलिंगी आणि स्त्रीलिंगीपासून फलन होऊन बी तयार होतं, बीवर फळाचं आवरण निर्माण होतं आणि त्यापासून ते बी आपण रुजत घातल्यावर काय होतं, बियापासून नवीन झाड तयार होतं. आता त्यामध्ये दोन प्रकार असे आहेत की हां, हे बघा, बीपासून नवीन झाड तयार होतं, ही वेगवेगळी फळं तुम्हाला माहीतच आहेत. आता ही जी बी आहे ती बी कशी आहे? द्विबीजपत्री आहे
एक बीजपत्री, द्विबीजपत्री आणि एक बीजपत्री मगाशीच मी तुम्हाला सांगितलं. आपला वाटाणा असतो, वाटाणा, हरभरा. तुम्ही वाटाणा ओपन केलं, वाटाण्यावरचं साल काढा की हरभरा भिजलेला चण्या साल काढा, आतमध्ये दोन दाणे दिसतील तुम्हाला, शेंगदाणा. हे बियांचे सहज दोन सुटे भाग होतात, त्यात दोन दलं आहेत, त्यांना द्विबीजपत्री म्हणतात. आणि एकबीजपत्री बियांचे दोन भाग होत नाही. गहू, तांदूळ, ज्वारी, आपण जी तृणधान्य म्हणतो ना आपण, मका, ज्वारी, बाजरी, यांचे दोन भाग होत नाहीत. एकबीजपत्री आणि द्विबीजपत्री. डायकॉट म्हणजे बघा, इथे दाखवले बघा तुम्हाला, इथे हा वाल दाखवले मी, दोन दले असतात आणि हा मक्याचं बी आहे. मोनोकॉट एकच बी असतं, दोन भाग होत नाही. म्हणजे आवृत्तबीजीमध्ये दोन प्रकार, एकबीजपत्री वनस्पती आणि द्विबीजपत्री वनस्पती. त्यासाठी तुम्हाला चित्र दाखवले बघा, मोहरीच, मोहरी, वाटाणा वगैरे, हे जे चित्र इथे तुम्हाला दिसत असतील बघा, वाटाणा आहे, मोहरी आहे, यांच्यामध्ये इथे बघा हे बी दाखवले बघा, दोन दलं दाखवले आहेत बघा. तर ही सगळी द्विबीजपत्री वनस्पती आहेत. आणि मका आहे, एक दल आहे, म्हणजे मका आहे. नंतर या ठिकाणी ऊस आहे बघा, या ठिकाणी यांची मुळंसुद्धा एक दल असतात, तंतुमय मुळं असतात. यांची मुळं सोटमुळं असतात, हे आपण शिकलो आहे मागील भागामध्ये. सोटमुळं असतं, दोन बी, प्राथमिक मुळं असल्यामुळे कठीण मऊ कोड असतं त्यांचं. शिरा विन्यास जाळीदार असतो आणि एकदलमध्ये कशाप्रकारे समांतर शिरा विन्यास असतो. मग यांच्यामध्ये हा एक छोटासा फरक आहे, द्विदल म्हणजे द्विबीजपत्री व एकबीजपत्रीमध्ये. अशा प्रकारे आपण किंगडम प्लॅन्टेमध्ये काय काय शिकलो आपण, क्रिप्टोगॅम्स म्हणजे अबीजपत्री व फॅनोरोग्रॅम्स म्हणजे बीजपत्री. क्रिप्टोगॅममध्ये तीन प्रकार पाहिले, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. थॅलोफायटामध्ये स्पायरोगायरा आणि फंगस, अल्गी अँड फंगस. आणि फॅनोरोगॅम्स म्हणजे स्पर्मॅटोफायटा, म्हणजे स्पर्म असतं, स्पर्म म्हणजेच बीज. जिम्नोस्पर्म आणि एनजिओस्पर्म. जिम्नोस्पर्म म्हणजेच काय आपलं, एनजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म. जिम्नोस्पर्म म्हणजे अनावृत्त बीजी आणि एनजिओस्पर्म म्हणजे आवृत्त बीजी. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.